चार वर्षापूर्वीच अदितीच्या भावाचा मृत्यू झाला होता, तरी देखील तिची वहिनी दोनदा प्रेग्नंट राहिली होती. जेव्हा अदितीने तिच्या वहिनीला विचारलं हे बाळ कुणाचं आहे, तर ती म्हणाली हे बाळ तुझ्या दादाचंच आहे. तिचं ते बोलणं ऐकून अदितीला आश्चर्य वाटायचं, हे कसं शक्य आहे. जेव्हा अदितीसमोर सत्य आलं तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ते बाळ तर अदितीचे वडील खूप श्रीमंत व्यक्ती होते. अदितीला दोन भाऊ होते, त्यातल्या मोठ्या भावाचं नाव दीपक आणि लहान भावाचं नाव श्याम होतं. अदितीचा लहान भाऊ मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचा होता आणि मोठा भाऊ कठोर आणि रागीट स्वभावाचा होता. आणि दीपकच्या याच स्वभावामुळे त्याचं लग्न जमत नव्हतं. मग एक दिवस दीपक जवळच्या नात्यातल्या लग्नात गेला. त्या लग्नात त्याला एक मुलगी खूप आवडली, तिचं नाव पल्लवी होतं. त्यावेळी दीपकचे वय जवळजवळ 32 वर्ष असेल आणि पल्लवीचे वय फक्त 20 वर्ष होते. मग दीपकच्या घरच्यांनी पल्लवीच्या आईवडिलांकडे लग्नासाठी तिची मागणी घातली. दीपकची संपत्ती पाहून मुलीकडच्यांनी पण लग्नाला लगेच होकार दिला. मग काही दिवसानंतर मोठ्या धूमधडाक्यात अदितीच्या मोठ्या भावाचं लग्न झालं. लग्नानंतर दीपकच्या स्वभावात खूपच बदल झाला होता. तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करायचा, तो तिला क्षणभरासाठीही एकटं सोडत नव्हता. पण पल्लवी या लग्नासाठी खुश नव्हती. कदाचित दीपक वयाने मोठा असल्यामुळे तिचा कोंडमारा होत होता. ती नेहमी घरात शांत शांत राहायची, परंतु काही दिवसानंतर सगळं व्यवस्थित झालं. मग एक दिवस अचानक अदितीच्या मोठ्या भावाच्या छातीत दुखू लागले. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु 2 दिवसातच त्याचा मृत्यू झाला. दीपक गेल्यानंतर अदितीच्या घरच्यांना कळले की त्याने त्याची सर्व संपत्ती त्याच्या बायकोच्या नावावर केली आहे. घरच्या लोकांना वाटलं की पल्लवी या जबरदस्तीच्या लग्नातून मुक्त झाली आहे, कदाचित ती आता आनंदी असेल. त्यामुळे सगळ्यांनी पल्लवीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. परंतु पल्लवी म्हणाली की मी इथेच राहून दीपकच्या आठवणीतच माझं बाकीचं आयुष्य घालवेन. पल्लवीच्या घरच्या लोकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की तू दुसरं लग्न करून तुझा संसार थाट, परंतु पल्लवीने कोणाचीच गोष्ट मान्य केली नाही. मग नंतर पल्लवीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मग घरच्यांनी पण तिला तिचा हिस्सा देऊन वेगळं केलं. पल्लवीने शहरात एक फ्लॅट घेतला आणि ती तिथे राहू लागली. मग थोड्या दिवसानंतर पल्लवीजवळ तिच्या दूरच्या बहिणीचा मुलगा राहुल राहायला आला. राहुलला ते शहरात नोकरी लागली होती, म्हणून तो पल्लवीजवळच राहत असे. अदितीचं पण लग्नाचं वय झालं होतं, तिचं वय 22 वर्ष होतं, म्हणून घरात तिच्या लग्नाची चिंता वाढली होती. अदितीचा रंग सावळा असल्यामुळे तिला कोणताच मुलगा लग्नासाठी पसंत करत नव्हता. बऱ्याच वेळा असं झालं होतं की मुलाकडचे अदितीला बघायला यायचे, परंतु अदितीला बघताच नकार देऊन तिथून निघून जायचे. त्यामुळे आता अदिती डिप्रेशनमध्ये जात होती. अदितीचा लहान भाऊ आणि तिची लहान बहिणी तिला नेहमी समजावून सांगायची, तू दिसायला सुंदर आहे, गुणांनी पण परिपूर्ण आहेस, अगं कमी तर समोरच्या लोकांच्या नजरेत आहे, त्या लोकांना तुझी पारख नाही. पण या सर्व गोष्टींचा काहीच फायदा नव्हता. जवळजवळ 3 वर्ष अदितीच्या लग्नासाठी स्थळं बघून झाली होती. शेवटी तिच्या लहान भावाने हुंडा म्हणून गाडी बंगला देण्याचं ठरवलं, पण अदितीच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. एवढं करून सुद्धा अदितीचं लग्न कुठेच जमत नव्हतं. अदितीची मोठी बहिणी पल्लवी नेहमी त्यांच्या घरी येऊन तिच्या लग्नाची काळजी करायची. तेव्हा अदितीची छोटी बहिणी तिला म्हणायची, तुम्हाला जर अदितीच्या लग्नाची एवढीच काळजी आहे तर मग तुमच्या बहिणीच्या मुलाशी म्हणजेच राहुलशी अदितीचं लग्न का लावून देत नाही. यावर पल्लवी म्हणाली, आजकालची मुलं आपल्या आईवडिलांचं सुद्धा ऐकत नाही आणि मी तर खूप दूरची आहे, तरी मी राहुलशी या विषयावर बोलेन. एवढं सांगून ती निघून गेली. मग 4-5 दिवसानंतर अदितीची मोठी बहिणी परत त्यांच्या घरी आली आणि ती म्हणाली की राहुल अदितीशी लग्न करायला तयार आहे, आता तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हे ऐकून अदितीच्या घरचे खूप आनंदी होते. तिच्या मोठ्या बहिणीचं बोलणं ऐकून अदितीला पण खूप आनंद झाला होता. अदितीने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की राहुल तिच्याशी लग्न करायला तयार होईल, कारण राहुल दिसायला खूपच स्मार्ट होता.
त्याची आणि आदितीची कोणतीच बरोबरी होऊ शकत नव्हती. पण अखेर तो दिवस उगवला. अदितीचं आणि राहुलचं लग्न झालं. अदिती लग्न करून तिच्या मोठ्या बहिणीच्या घरात आली, कारण राहुल पण तिथेच राहत होता. अदितीचा प्रत्येक दिवस आनंदात जात होता. राहुल तिच्यावर खूप प्रेम करत असे. तिच्या अपेक्षापेक्षाही जास्त प्रेम राहुलने तिला दिलं होतं. राहुल ऑफिसवरून घरी आल्यानंतर ते दोघेही बाहेर फिरायला जायचे. पण अदितीच्या मोठ्या वहिनीचं वागणं तिच्या प्रती खूप विचित्र होतं. ती विनाकारण अदितीवर ओरडत असे. पण अदितीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि ती शांतपणे सगळं ऐकून घ्यायची, कारण शेवटी ती तिची मोठी वहिनी होती. अदितीच्या लग्नाला 2 महिने झाले होते की पल्लवीने अदितीच्या घरच्यांना फोन करून सांगितले की अदिती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून अदितीचा लहान भाऊ आणि तिची आई खूप आनंदी होते. त्यांनी अदितीला अभिनंदन करण्यासाठी फोन केला. पण हे सर्व ऐकून अदितीला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण खरं तर असं काहीच नव्हतं. मग तिच्या वहिनीने अशी खोटी बातमी सगळीकडे का पसरवली याचा ती विचार करू लागली. पण तिने कोणालाही काही बोलण्याच्या अगोदर वहिनीशी बोलायचं असं ठरवलं. आणि आदितीने जेव्हा तिच्या वहिनीला विचारलं, तुम्ही हे सर्व खोटं का सांगितलं आहे, त्यावर तिची वहिनी तिच्यावरच ओरडली की जास्त शहाणी बनण्याचा प्रयत्न करू नकोस, जसं मी सांगते तसं कर, हे सर्व मी तुझ्या भल्यासाठीच करत आहे. आदितीला मात्र समजत नव्हते की याच्यात माझं काय भलं होणार आहे. परंतु वहिनीच्या हट्टापुढे ती गप्प बसली. थोड्याच दिवसानंतर तिला तिच्या वहिनीमध्ये प्रेग्नन्सीचे लक्षण दिसू लागले. ते पाहून तिला आश्चर्य वाटले, हे सगळं कसं शक्य आहे. तर त्या म्हणाल्या, हे तुझ्या दादाचंच बाळ आहे. अदिती विचार करू लागली की हे कसं शक्य आहे, कारण दादाचा मृत्यू होऊन 4 वर्ष होऊन गेली होती. अदिती राहुलशी या विषयावर बोलली, पण राहुल तिला म्हणाला की या गोष्टीशी आपल्याला काय घेणं देणं आहे, जसं तुझ्या वहिनीने सांगितलं तसं कर. मग शेवटी अदितीने राहुलचं बोलणं मान्य केलं. मग अदितीच्या वहिनीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि त्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी अदितीला दिली आणि सगळ्यांना सांगण्यात आलं की ती मुलगी अदितीची आहे. या गोष्टीला 1.5 वर्ष झाला होता की तिची वहिनी अजून प्रेग्नेंट राहिली. मग अदितीने पुन्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हे बाळ कुणाचं आहे, कारण तिच्या मोठ्या भावाच्या मृत्यूला 4-5 वर्ष होऊन गेली होती. मग अदितीने याविषयी तिच्या वहिनीला विचारलं, तेव्हा तिच्या वहिनीने पुन्हा तेच उत्तर दिलं की हे बाळ तुझ्या भावाचंच आहे. आता हे सगळं अदितीच्या सहनशक्तीच्या पलीकडे झालं होतं. अदिती याविषयी पुन्हा एकदा राहुलशी बोलली, पण त्याने पण तेच सांगितलं की तुझी वहिनी खरं बोलत आहे, हे बाळ खरंच तुझ्या भावाचंच आहे. हे ऐकून अदितीला तिचा नवरा राहुल आणि तिची वहिनी पल्लवी या दोघांवर संशय येऊ लागला होता. अदितीने यामागचं सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. राहुल जेव्हा कधी बाहेरून घरी यायचा तेव्हा तो अदितीसाठी काहीतरी गोड पदार्थ घेऊन यायचा आणि जबरदस्तीने ते तिला खाऊ घालायचा आणि त्यानंतर तिला खूप गाढ झोप लागायची. तिने बऱ्याच वेळा प्रयत्न केला की रात्री जागून यामागचं रहस्य काय आहे ते जाणून घ्यायचं, परंतु ती मिठाई खाल्ल्यानंतर तिला झोप अनावर व्हायची. मग एक दिवस अदितीने ती मिठाई न खाता लपवून ठेवली आणि झोपेचे नाटक करू लागली. मग थोड्या वेळानंतर राहुल तिच्या रूममध्ये आला आणि अदिती झोपली आहे याची खात्री करून रूममधून बाहेर निघून गेला. बरीच रात्र झाली होती पण राहुल अजून रूममध्ये परत आला नव्हता, म्हणून अदिती हळूच रूमच्या बाहेर पडली आणि तिच्या वहिनीच्या रूमजवळ गेली आणि समोरचं दृश्य पाहून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अदितीची वहिनी आणि तिचा नवरा राहुल हे दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून गप्पा मारत होते. अदितीने खिडकीचा पडदा बाजूला करून त्या दोघांना बघितलं. त्यांची पण नजर अदितीवर पडली. तिला बघून त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. मग राहुलने घाबरून दरवाजा उघडला. अदितीने रूममध्ये येताच राहुलची कॉलर पकडून त्याच्या 2-3 कानाखाली दिल्या. तेवढ्यात तिची वहिनी पळतच तिच्या जवळ आली आणि तिचा हात पकडून म्हणाली, खबरदार जर पुन्हा माझ्या राहुलवर हात उचलला तर. अदितीने तिच्या वहिनीच्या रूममध्ये येण्या अगोदरच तिच्या घरच्या लोकांना आणि पोलिसांना फोन केला होता.
थोड्या वेळातच अदितीचा छोटा भाऊ पोलिसांना घेऊन तिथे आला. पोलीस त्या दोघांना अटक करून घेऊन गेले. सत्य एवढं भयानक असेल याचा अदितीने कधी विचार सुद्धा केला नव्हता. त्या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी काढलेल्या तपासात कळालं होतं की अदितीच्या वहिनीने तिला फसवून तिचं लग्न राहुल सोबत करून दिलं होतं, कारण तिला आपलं घाणेरडं कृत्य या जगापासून लपवायचं होतं. खरं तर राहुल हा अदितीच्या वहिनीचा प्रियकर होता. त्या दोघांनी लपून लग्न देखील केलं होतं. जेव्हा घरच्या लोकांनी तिला लग्नाबद्दल विचारलं तर त्यावेळी अदितीच्या वहिनीने नकार दिला होता, कारण दीपकच्या मृत्यूपत्रात असं लिहिलेलं होतं की पल्लवीने जर दुसरं लग्न केलं तर तिचा या संपत्तीवर काहीच हक्क राहणार नाही. हा सर्व खेळ पल्लवी आणि राहुलने मिळूनच रचला होता. म्हणूनच त्यांनी अदितीला देखील त्यांच्या या खेळाचा भाग बनवला. एवढंच नाही तर अदितीच्या भावाच्या मृत्यूमागे देखील या दोघांचा हात होता. दोघांना 25 वर्षपर्यंतची कारावासाची शिक्षा झाली. अदिती घटस्फोट घेऊन या नात्यापासून स्वतंत्र झाली. या सर्व धक्क्यातून आता अदिती बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.